नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कर्मचारी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भवनासमोर आंदोलन छेडले। मानधनाच्या 50% रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केली। संपूर्ण राज्यभर मागणी आंदोलनही छेडण्यात आले। या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। कणकवली बाजारपेठेत सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत झेंडा चौक येथील जय भारत कोल्ड्रिंक हाऊस आणि रामचंद्र उचले किराणा दुकान आगीच्या बक्षिसस्थानी पडले। कोल्ड्रिंक हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान आणि राहत्या घरालाही आगीची झळ पोहोचली। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे। पहाटे 3:30 सुमारास ही घटना उजेडात आली। आगीत दुकान मालक आबा उचले, रामचंद्र बाजाजी, नाथा अंधारी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। आंबोली चौकोळी रस्त्यावर थरारक पाटलागाने गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली। रविवार रात्री 11:30 सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत स्कॉर्पिओसह सोलापूरच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले। प्रवीण बोराडे आणि सज्जन बोराडे हे गोवा बनावटीची दारू घेऊन चालले होते। पोलिसांचा इशारा धुडकावत त्यांनी पलायन केले, मात्र आंबोली पोलिसांनी पाठलाग करून त्यांना चौकोळ मार्गावर पकडले। जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल महेंद्र बांदेकर, विलासनर आबा पिळणकर, आंबोली हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, पोलीस नाईक दीपक शिंदे, कॉन्स्टेबल संदीप गावडे यांनी ही कारवाई केली। कुडाळ भंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळासाठी देण्यास कुडाळ सुधार समितीने विरोध दर्शविला आहे। MIDC येथील पाण्याच्या साठ्यातील पाणी चिपी विमानतळासाठी देण्यास आमची हरकत असल्याचे निवेदन समिती आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी MIDC कार्यालयात सादर केले। कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिकांनी उपअभियंता अविनाश रेवडकर यांना निवेदन दिले। कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या उपक्रमाची सोमवारी सुरुवात करण्यात आली। हे काम सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन ही संस्था करते, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होईल असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शनचे मॅनेजर सचिन देऊलकर उपस्थित होते। सावंतवाडी बेळगाव राज्यमार्गावर दाणोली नजीक कुंभेश्वर येथे बोलेरो टेम्पो 20 फूट दरीत कोसळला। पुणे ते सावंतवाडी येथे जाणारा हा टेम्पो दाणोलीपासून 1 किलोमीटर अंतरावर कुंभेश्वर येथे चालकातला अंदाज चुकल्याने दरीत कोसळला। या अपघातात चालक बचावला, मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। कणकवलीत महामार्गालगत लावलेले संरक्षक पत्रे रस्त्यावर पडून 1 दुचाकी स्वार जखमी झाला। ही दुर्घटना सोमवारी दुपारी 1:15 सुमारास हॉटेल MH7 समोर घडली। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हायवे ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। घटनास्थळी गर्दी झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला सुमारे 1 किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली होती। सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुरेश प्रभू यांनी कणकवली येथे भाजपच्या कार्यालयाला भेट दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे नवीन भारत निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत, तसेच आपण नवीन महाराष्ट्र आणि नवकोकण निर्मितीसाठी काम करूया असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले। विमानतळाचा वापर सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी होतो हे आपणाला माहीत होते, मात्र त्याचा वापर राजकारणासाठी होतो याचा आपण अनुभव घेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। कणकवली मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढू लागल्याने आमदार राणेंना 2024 निवडणुकीसाठी दुसरा पक्ष शोधावा लागेल अशी टीका शिवसेना नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली। गाव पॅनलमधून निवडून आलेल्या सदस्यांना राणे स्वागतासाठी बोलावून फोटो काढत ते भाजपचे असल्याचे सांगतात। आमदार राणेंची ही स्टंटबाजी असून गाव पॅनलमध्ये शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवारही असल्याचे सावंत म्हणाले। जिल्ह्यात कोरोना वाढीचा वेग मंदावला असून सोमवारी कोरोनाबाधित केवळ 1 रुग्ण आढळला तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। एकूण 5527 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली। जिल्ह्यात नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5908 झाली। सद्यस्थितीत जिल्ह्यात 217 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 14 ची प्रकृती चिंताजनक आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।